आणि आपण एक नवीन विषय सर्वांच्या अगर असतो या ठिकाणी घेऊन आलोत पा. विषय आहे मुंबई जिल्हा विशेष. आता मुंबईला तुम्ही पोलीस भरतीला चाललात, काही जण ट्रेनमध्ये बसले असतील, काही जण सध्या ट्रेनमध्ये समोसे खात असतील, काही जण बिनाकामी मित्राचेच मजाक उडवत असेल, हे प्रत्येक कुटाणे तुमचे चालू असतील, तर त्या सर्व कुटाण्याला पूर्णविराम देऊन जरासं आपल्याकडे लक्ष द्यायचे, कारण महत्त्वाचा विषय आहे. विषय तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे आणि विषयाचं नाव आहे मुंबई जिल्हा विशेष. आता मुंबई जिल्हा विशेष म्हणल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत. लक्षात घ्या, प्रश्न काय असतील, कशा स्वरूपाचे असतील, ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला इथं क्लिअर करूयात. आता मित्रांनो, परीक्षेला चाललेत, परीक्षेसाठी तर प्रथमतः हृदयाच्या तळापासून तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा आहेत. मात्र त्यानंतर महत्त्वाचा विषय तुमचा आहे आणि तो विषय कोणता, तर ज्या पेपरला चालले ज्या जिल्ह्यामध्ये पेपर द्यायले त्या जिल्ह्याबद्दलची माहिती आपल्याला माहीत असावी यासाठी आपण हा विषय तुमच्या समोर घेऊन आलोत. तर हा विषय तुमच्या समोर घेऊन आल्याच्या नंतर लक्षात घ्या काय आहे. पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 10 जिल्हे निर्माण झालेले आहेत. 10वा जिल्हा निर्माण झाला होता 1 ऑगस्ट 2014 त्या जिल्ह्याचं नाव होतं पालघर. तसंच आपल्या महाराष्ट्रात 1 ऑक्टोबर 1990 हे जिल्हे निर्माण झालेत बृहन्मुंबई. लक्षात घ्या, इथं आपण याला नाव दिलं मुंबई शहर आणि एकाला नाव दिलं मुंबई उपनगर. ही दोन नावं आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायची आहेत. एकाला नाव दिलंय मुंबई शहर आणि एकाला नाव दिलंय मुंबई उपनगर. सर्वजण ट्रेनमध्ये असाल, काही जणांनी महत्त्वाची गोष्ट ट्रॅव्हल्समध्ये असाल, काही जण जस्ट एन्जॉय करत असाल, मात्र जे गोरगरिबांचे लेकरे जे स्वप्न आपल्या उराशी बाळगून ज्यांना माहीत होतं माझा रिझल्ट आहेत, असे जे जे ज्या ठिकाणी मुंबईला जाणार आहेत छान पद्धतीनं पेपर सोडवा. नॉन क्रिमिनलियर डॉक्युमेंट प्रॉब्लेम सध्या कुठलीही समस्या आपल्या डोक्यात आणू नका, पेपर फक्त चांगला सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके हा आरोग्य विभागाचा गोंधळ यावर आपल्याला बोलायचे, जरासं फक्त मला जरासं इकडे बोलू द्या. तर 1 ऑक्टोबर 1990 आपण पाहिलं बृहन्मुंबईमधून मुंबई शहर मुंबई उपनगर ही दोन जिल्हे निर्माण झाली. आता जर या मुंबईचा तुम्ही इतिहास पाहिला तर लक्षात घ्या, इतिहास पाहत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतात काय झालं माहिती आहे का. इसवी सन 1498 पोर्तुगल नावाचा देश आहे. या पोर्तुगल देशाची राजधानी आहे लिस्बन. या देशाची राणी होती पा इझाबेल. आणि या इझाबेलनं आपल्या भारतात एकाला पाठवलं, त्याचं नाव होतं वास्को द गामा. हा वास्को द गामा आपल्या भारतात आला आणि यानं आपल्या भारताचा वास्को द गामाच केला. आता हा वास्को द गामा कुठं आला, तर महत्त्वाची गोष्ट कालिकत बंदरात. मग कालिकत बंदरात आला तेव्हा राजा झामोरीन होता. या झामोरीन नावाच्या राजाने याचं स्वागत केलं, कारण आपल्या इकडं अतिथी देवभव आपल्या इकडं कार्यक्रम वेगळा होता. जुन्या काळामध्ये पाहुणा आपल्या घरी आला तर आपण असा त्याला एक ग्लास पाणी द्यायचो, एक गुळाचा खडा द्यायचो, काय कर पाणी पिये गुळाचा खडा खाय, आपण बोललो तर आता तू जाय. आता पाहुणा आपल्या घरात यायलाय आणि आपल्याच घरात भांडणं लावायला, अशा पाहुण्यापासून लांब राहा, है ना. मग जुन्या काळात घरावर नाव असायचं सुस्वागतम, नंतर नाव बदललं शुभ लाभ, त्याच्यानंतर आता नाव आले कुत्र्यापासून सावधान. कार्यक्रम बदलला का नाही. तर झालं काय, हे वास्को द गामा आपल्या भारतात आलं होतं आणि वास्को द गामा भारतात आल्यावर पुढे आपल्या भारतात बदल काय काय झाले त्याचा आपल्याला थोडा अभ्यास करायचा आहे. पा लक्षात घ्या, मग आता हे जे वास्को द गामा आहे, कोण वास्को द गामा हा भारतात आला निघून गेला आणि आपले पोर्तुगीज आपल्या भारतात होते. मग या पोर्तुगीजांनी काय केलं, मुंबई हे जे काही शहर आहे मुंबई, आता आपण बृहन्मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर एकत्र बोलायला होता, हे काय केलं माहिती आहे का, 1534 बहादूर शहाकडून जिंकून घेतलं. कोणाकडून जिंकून घेतलं, बहादूर शहाकडून जिंकून घेतलंय. पहा कोणी, हा एक मिनिट, बहादूर शहाकडून जिंकून घेतलं इसवी सन 1534. आता 1534 हे बहादूर शहाकडून जिंकून घेतलं आणि जिंकून घेतल्यावर काय झालं माहिती आहे का, राजा जेम्स दुसरा याचं लग्न ठरलं. आता याचं लग्न कोणासोबत ठरलं, पोर्तुगीजांच्या मुलीसोबत. कोणासोबत, मुलीसोबत. कॅन्थरीन ब्रगांझा हे हिचं नाव, हिच्यासोबत लग्न ठरलं. मग लग्नात आपल्या भारतात एक दलिंदर सिस्टीम आहे का नाही, हुंडा देणे. मग आता हुंडा काय द्यायचा, म्हणून यायनं हुंड्यामध्ये आंदन दिलं. आंदन म्हणजे आपल्या भाषेत हुंडा, गिफ्ट.
मग इंग्रजांना गिफ्ट काय दिलं? डायरेक्ट मुंबई तुम्हालाच राहू द्या म्हणले. तेव्हा आपल्या भारतातले दलिंदर काय करू लागले? काहीच नाही. कोण गिफ्ट द्यालंय, कोण काय करायले, आपल्याला कोण मारायले, व्यवसाय कोण करायले, काही घेणं नाही आपल्याला. कार्यक्रम दुसऱ्याचा दान बी दिले तरी आपल्याला पता लागला नाही. हा मग कोण दान दिले? तर राजा जेम दुसरा याच्या लग्नात पोर्तुगीजांच्या मुलीचं लग्न झालं कॅथरीन ब्रगंजा याच्या सोबत. तेव्हा पोर्तुगीजांनी हे मुंबई शहर दान दिलं इंग्रजांना. कोणाला? इंग्रजांना. म्हणजे हा कार्यक्रम झाला. आता पाय, या ठिकाणी अतिशय प्राचीन मंदिर होतं मुंबा. या मुंबा शहरावरून याला मुंबई असं नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं? मुंबई असं नाव देण्यात आलं. म्हणजे इंग्रज पोर्तुगीज याला मुंबा म्हणायचे. काय म्हणायचे? मुंबा. या शब्दाचा अपभ्रंश होऊन ब्रिटिश कालावधीमध्ये याचं नाव झालं मुंबई. काय नाव झालं? मुंबई. पण खऱ्या अर्थानं मुंबई नाव कोणी दिलं? तर 1995 जे काही शिवसेना जनता शिवसेना आणि बीजेपी सरकार यांचं संयुक्त सरकार आलं होतं तेव्हा याला मुंबई शहर असं नाव देण्यात आलं. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. आता 1 ऑक्टोबर 1990 ब्रहमुंबई यामधून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही दोन जिल्हे आपण निर्माण झाली. आपण पाहिले या जिल्ह्यांचं वैशिष्ट्य पाहत असताना महाराष्ट्रामध्ये एकही तालुका नसणारा जिल्हा म्हणून मुंबई शहराला ओळखतात. एकही तालुका नसणारा तर 3 तालुके असणारा जिल्हा म्हणून ब्रहमुंबई किंवा मुंबई उपनगर या जिल्ह्याला ओळखतात. या मुंबई उपनगरामध्ये 3 तालुके आहेत. या 3 तालुक्याचं नाव आहे कुर्ला, त्यानंतर अंधेरी आणि तिसरा तालुका आहे बोरीवली. आपण प्रत्येक पाहणार आहोत. हा ऐतिहासिक पर्यटनिक संस्था सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्यात, कुठलाही ताण घेऊ नका. आता पहा यानंतर मुख्य गोष्ट पुढं काय होती की आता जर आपल्याला विचारलं या मुंबईचं स्थान, जर आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा पाहिला तर तुम्हाला एका सेकंदात कळेल हे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आहे. आणि या महाराष्ट्र छोटासा काढायलो हा, हे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आहे. आणि या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जर आपल्याला म्हटलं तर तुम्हाला माहीत आहे या ठिकाणी मुंबई शहर मुंबई उपनगर आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये लक्षात घ्या मुंबई शहर मुंबई उपनगर कुठे आहेत, तर आपल्याला त्याचं उत्तर आहे पश्चिमेला. ती कशामध्ये आहेत? तर आपल्याला माहीत आहे ती कोकणामध्ये आहेत. मग या कोकणामध्ये तालुके किती आहेत? आपल्याला माहीत आहे 50 आहेत. या कोकणामध्ये जिल्हे किती आहेत? आपल्याला माहीत आहे 7 आहेत. या कोकणामध्ये महानगर पालिका किती आहेत? आपल्याला माहित आहे 9 आहेत. किती आहेत? 9 आहेत. या कोकण प्रशासकीय विभागाचं वैशिष्ट्य काय? तर याचं क्षेत्रफळ 30,728 चौरस किलोमीटर आहे. किती आहे? 30,728 चौरस किलोमीटर आहे. याला 2 राज्य 1 केंद्रशासित प्रदेश याची सीमा लागून आहे. मग इकडं गोवा नावाचं राज्य आहे, या ठिकाणी गुजरात नावाचं राज्य आहे. या ठिकाणी दादरा नगर हवेली आणि अलीकडं दादरा नगर हवेली आणि महत्त्वाची गोष्ट दीव दमण यांचं एकत्रीकरण झालंय. म्हणून केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 आहे. हेही आपण या अगोदर पाहिलं होतं. तर पहा लक्षात घ्या, याला इथं महत्त्वाची गोष्ट पुणे प्रशासकीय विभाग आणि या ठिकाणी नाशिक प्रशासकीय विभागाच्या सीमा लागून आहेत. मग आता हे जे काही मुंबई शहर मुंबई उपनगर यांच्याबद्दल आपण जी माहिती पाहिलो त्यानंतर पुढची माहिती लक्षात घ्या. स्थान पाहिलंय आपण, आता मुंबई शहर मुंबई उपनगर यांचं पाहूया क्षेत्रफळ. जर आपण विचार केला तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोघांचं एकूण क्षेत्रफळ आहे 603 चौरस किलोमीटर. एकूण क्षेत्रफळ किती आहे? 603 चौरस किलोमीटर. यापैकी महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. याचं क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. आणि उर्वरित जे काही क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचं. याचं क्षेत्रफळ आहे 446 चौरस किलोमीटर. मुंबई शहर मुंबई उपनगर यांचा जर आपण विचार केला तर कोकण किनारपट्टीच्या किंवा कोकणाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. हा अरबी समुद्र महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांना 720 किलोमीटर लागून आहे. त्यामध्ये वरती असणारा ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा या दोघांना तो 127 किलोमीटर. म्हणजे हेही माहीत असावं आपल्याला की 103 किलोमीटर पालघरला लागून आहे तर उरलेला 24 किलोमीटर तो ठाणेला लागून आहे. याच ठिकाणी असणारा मुंबई शहर आणि खाली
खाली असणारा मुंबई उपनगर या दोघांना समुद्र किनारपट्टी 114 किलोमीटर लागून आहे. त्यानंतर लक्षात घ्यायचं यांच्या खाली असणारा जिल्हा रायगड याला 122 किलोमीटर समुद्र किनारपट्टी लागून आहे. या ठिकाणी असणारा जिल्हा रत्नागिरी याला 237 किलोमीटर समुद्र किनारपट्टी लागून आहे आणि खाली असणारा जिल्हा सिंधुदुर्ग याला 120 किलोमीटर समुद्र किनारपट्टी लागून आहे. आता पहा या दोघांचं एकूण क्षेत्रफळ 603 आहे. त्यापैकी मुंबई शहराचं क्षेत्रफळ 157 आणि मुंबई उपनगराचं क्षेत्रफळ 446 चौरस किलोमीटर आहे. मुख्य गोष्ट काय, मुंबई शहर क्षेत्रफळाने महाराष्ट्रातलं सर्वात लहान जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात जर विचारलं तर उत्तर लक्षात घ्यायचं आहे अहमदनगर आणि या अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. आता ही पण गोष्ट आपण या ठिकाणी क्लिअर केली. ओके, मग आता पहा आपण पाहिलं की बाबा पोर्तुगीजांनी याला आंदण दिलं होतं, बहादूरशहाकडून ते जिंकलं होतं. त्यानंतर याला मूळ मुंबादेवी असं नाव होतं, इथं प्राचीन देवी आहे यावरून मुंबई असं नाव याला देण्यात आलं. ह्या गोष्टी आपण पाहिल्यात, बरोबर आहे. आता पुढच्याही गोष्टी आपल्याला पाहायच्यात की पोर्तुगीज या मुंबई शहराला कोणत्या नावाने ओळखत होते. तर लक्षात घ्यायचंय बोम, काय नावाने ओळखत होते, बोम या नावाने ओळखत होते. आता आपण जर या मुंबई शहराचं राजकारण पाहिलं तर लक्षात घ्या या मुंबईमध्ये मुंबई शहर यामध्ये लोकसभेचे 2 खासदार आणि विधानसभेचे 9 आमदार आहेत. यामध्ये जर मुंबई उपनगर आपण पाहिलं तर यामध्ये लोकसभेचे 4 खासदार आणि विधानसभेचे 27 आमदार आहेत. पालकमंत्री जर आपण विचारात घेतला असलाम शेख आणि महत्त्वाची गोष्ट आदित्य ठाकरे, असलाम शेख आणि काय आदित्य ठाकरे 182 वरळी मतदारसंघ हा याचा कोड आहे आणि 162 मलाड मतदारसंघ. म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत. राजकारण या ठिकाणी 9 आमदार आहेत, या ठिकाणी 27 आमदार, या ठिकाणी 2 लोकसभेचे खासदार, या ठिकाणी 4 लोकसभेचे खासदार. आता पहा यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट पुढची कोणती, मग यानंतर आपल्याला पाहावं लागेल मुंबई महानगरपालिका. काय पाहायचंय, मुंबई महानगरपालिका. इसवी सन आपण पाहिलं 1667 मध्ये मद्रास या ठिकाणी पहिली महानगरपालिका निर्माण झाली. आणि जर आपल्याला विचारलं बृहन्मुंबई महानगरपालिका तर बृहन्मुंबई महानगरपालिका 1882 अधिनियम इसवी सन 1888 पासून सुरू करण्यात आली. महानगरपालिकेचं वैशिष्ट्य भारतातील सर्वाधिक महागडी महानगरपालिका म्हणून ओळखल्या जातं. हिचं बजेट असते 37,000 कोटी रुपयाचं. किती, 37,000 कोटी रुपयाचं बजेट हे या महानगरपालिकेचं. या महानगरपालिकेवर सध्या सत्ता आहे शिवसेनेची. किशोरी पेंढारकर सध्या इथल्या महापौर आहेत. या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत एस चहल. आयुक्त कोण आहेत, एस चहल. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. या मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 नगरसेवक एवढी याची संख्या आहे. यामध्ये 5 नगरसेवक आपण लक्षात घ्यायचे नामनिर्देशित असतात. 5 नगरसेवक कसे असतात, नामनिर्देशित असतात. ही पण संकल्पना आपण क्लिअर करा. सर्वाधिक महागडी महानगरपालिका 37,000 कोटी रुपयाचं बजेट 1888 पासून सुरुवात आहे. मात्र लक्षात घ्यायचंय ग्रामपंचायत अधिनियम, पोलीस पाटील अधिनियम 1961, ग्रामपंचायत अधिनियम 1958, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम लक्षात घ्या 1961, हे अधिनियम मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी लागू नाहीत. कारण ग्रामीण वस्त्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये येत नाहीत. ही पण संकल्पना आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असावी. सर्वांना समजायलंय का. हा आपण प्रत्येक जिल्हा विशेष घेऊ. पेपर आता कशा दृष्टिकोनातून आहे त्या पद्धतीने आपण घेणार आहोत. हा ताण घेऊ नका. आता पहा मुंबई महानगरपालिका झाल्यावर पुढचा मुख्य मुद्दा कोणता आहे, तर लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालय. काय आहे, मुंबई उच्च न्यायालय. आता मुंबई उच्च न्यायालयाचा तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालय 14 ऑगस्ट इसवी सन 1862 निर्माण झाले. आपल्या भारतात पहिलं उच्च न्यायालय 1 जुलै 1861 च्या कालावधीत कोलकाता या ठिकाणी निर्माण झालं होतं.
एक जुलै आपण कृषी दिन म्हणून महाराष्ट्रात तर भारतामध्ये डॉक्टर डे म्हणून साजरा करतो. तर या मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश जर तुम्हाला विचारलं तर ते होते सर मॅथ्यू स्वास. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश सर मॅथ्यू स्वास या मुंबई उच्च न्यायालयाची पहिली हां पहिले भारतीय न्यायाधीश जर विचारले तर बद्रुद्दीन तय्यबजी. या मुंबई उच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश सुजाता मनोहर. या मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश दीपांकर दत्ता यांचा क्रमांक आहे 45वा. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयाचे 45वे मुख्य न्यायाधीश आहेत. याच्या अगोदर सुजाता मनोहर म्हणजे याच्या अगोदर नाही हा सुजाता मनोहर पहिली भारतीय महिला मुंबई उच्च न्यायालयाची प्रथम न्यायाधीश. बद्रुद्दीन तय्यबजी पहिला भारतीय व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयाचा प्रथम न्यायाधीश. आणि स्वातंत्र्यानंतर जर विचारलं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण तर त्यांचं नाव आहे एम सी छगला. राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांच्यामध्ये यांचं एक वाक्य आहे जर राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मधील प्रत्येक तत्वाचं पालन जर प्रत्येक राज्याने केलं तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग बनेल. भारत हा पृथ्वीवरील काय बनेल स्वर्ग बनेल. लक्षात घ्या म्हणजे ही एक संकल्पना आपण या ठिकाणी पाहिली. आता मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्यालय जर विचारलं तर ते मुंबईला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं तुम्हाला जर कार्यक्षेत्र विचारलं तर मुंबई उच्च न्यायालय पहिल्यांदा महाराष्ट्रासाठी दुसऱ्यांदा गोव्यासाठी तिसऱ्यांदा दीव दमनसाठी आणि दादरा नगर हवेलीसाठी काम करते. मग या मुंबई उच्च न्यायालयाचे तुम्हाला खंडपीठ विचारले तर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ एक मराठवाड्यात आहे. मराठवाड्यात ज्याला आपण 52 दरवाज्याचं शहर म्हणतो ते औरंगाबाद. एक विदर्भामध्ये आहे त्याचं नाव आहे नागपूर ज्याला आपण आपल्या भारताचा मध्यस्थ म्हणतो. आणि गोवा राज्याची राजधानी पणजी या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की मुंबई उच्च न्यायालयाचं काय आहे खंडपीठ. अलीकडं काही पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं असेल की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूर या ठिकाणी दिलंय मात्र आणखी तशी अंमलबजावणी नाही. कोणतं शहर कोल्हापूर ज्याला आपण पंचगंगा नदीकाठी वसलेलं शहर म्हणतो. पंचगंगा म्हणजे कृष्णा नदीची उपनदी आणि पंचगंगा म्हणजे कुंभी कासारी तुळशी सरस्वती आणि भोगावती या 5 नद्यांच्या समुदायाला आपण पंचगंगा असे म्हणतो. मग हे होतं काय तर मुंबई जिल्हा विशेष पाहत असताना त्याच्यातलं काय उच्च न्यायालय मुंबई हायकोर्ट. आता मुख्य गोष्ट काय बाबा मुंबई हायकोर्ट झाल्याच्या नंतर इथं जर आपण पाहिलं तर मुंबई विद्यापीठ आहे. काय आहे मुंबई विद्यापीठ ज्या विद्यापीठाची स्थापना इसवी सन 1857 लॉर्ड डलहौसीच्या कालावधीत झाली. कोणाच्या कालावधीत लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमध्ये. लक्षात घ्यायचंय मुंबई कशाची तर विद्यापीठाची स्थापना झालेली आहे म्हणजे ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर याच मुंबईमध्ये झालेलं लक्षात घ्यायचंय महिला विद्यापीठ. आपण पाहिलं महर्षी धोंडो केशव कर्वे. कोण महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 महिला विद्यापीठ निर्माण केले. या महिला विद्यापीठाला इतिहासामध्ये लक्षात घ्या विठ्ठलदास ठकरसी नावाच्या व्यक्तीनं 15 लाख रुपये दान दिले होते. त्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा या विद्यापीठाला माझ्या आईचं नाव द्या मी दरवर्षी तुमच्या विद्यापीठाला 52,500 रुपये देईल. आणि म्हणून 1949 विद्यापीठाला दर्जा मिळाला. विद्यापीठाला महत्त्वाची गोष्ट अधिकृत घोषणा मिळाली आणि या विद्यापीठाचं नवीन नामकरण झालं श्रीमती नाथीबाई दामोदर ठक्करसी. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बनले राघव भंडारकर. विद्यापीठाच्या स्थापनेला विरोध केला होता के नटराजन यांनी. कोणी केला होता के नटराजन यांनी. मातापा या ठिकाणी तुम्हाला विचारलं हवामान तर हवामान कसं आहे उष्ण कसं आहे दमाट. तुम्हाला विचारलं या मुंबईमधलं पर्जन्य तर या मुंबई शहरामध्ये मुंबई उपनगरामध्ये सरासरी लक्षात घ्या 2200 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. किती मिलीमीटर एवढा पाऊस पडतो मात्र 26 जुलै 2005 इथं एका दिवशी सर्वाधिक पाऊस पडला होता तो होता एकाच दिवसातला 900 मिलीमीटर. किती होता 900 मिलीमीटर. म्हणजे ही पण गोष्ट आपल्याला लक्षात असायला पाहिजे किती होता 900 मिलीमीटर.
आता तुम्हाला या ठिकाणी ही पण गोष्ट क्लियर करा, आता जर आपण याचा या मुंबई शहर मुंबई उपनगरामधला जर इतिहास पाहिला तर यामध्ये प्रमुख नदी कोणती, मिठी, या नदीचा उगम कुठे आहे, तर संजय गांधी लक्षात घ्या बोरीवली राष्ट्रीय उद्यानामध्ये या नदीचा उगम आहे. या मुंबई शहर, हाँ मुंबई शहरामध्ये एकही नदी नाही, मुंबई उपनगरामध्ये आहे. मग दहिसर, दहिसर या नदीचा उगम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तुलसी तलावामध्ये होतो. कुठं होतं? तुलसी तलावामध्ये. मिठ्या नदीला मुंबई शहरातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ओळखतात. काय म्हणतात? सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून हिला ओळखतात. पण ही पण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात असायला हवी. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी रेल्वे विभाग, पामा भारतामध्ये 18 रेल्वे विभाग आहेत. 18वा रेल्वे विभाग तुम्ही नेमकाच पाहिलाय आंध्र प्रदेशमध्ये निर्माण झालाय. कुठं निर्माण झालाय? आंध्र प्रदेशमध्ये निर्माण झालाय. त्याच्यापैकी दोन रेल्वे विभाग इथं आहेत. मग एक आहे मध्य रेल्वे विभाग. काय आहे? मध्य रेल्वे विभाग. मग एक कुठं आहे? तर पहा, त्याचं नाव लक्षात घ्यायचं आहे आपण, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. आणि दुसरा रेल्वे विभाग आहे पश्चिम रेल्वे विभाग. काय आहे? पश्चिम रेल्वे विभाग. याचं नाव आहे चर्च गेट मुंबई. या मुंबईतून सुरुवात होणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. मुंबईतून सुरू होणारा राष्ट्रीय महामार्ग ज्याचं जुनं नाव होतं NS3, याचं नवीन नामकरण आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47. हा राष्ट्रीय महामार्ग मुंबईपासून उत्तरेला आग्रा या शहरामध्ये, म्हणजेच मुंबई म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मुंबईपासून आग्रा या शहरापर्यंत धावतो किंवा जातो. तो आहे 391 किलोमीटर लांबीचा मुंबईतून सुरू होणारे राष्ट्रीय महामार्ग. त्यानंतर या अगोदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, ज्याचं नवीन नामकरण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 असं करण्यात आलंय. हा राष्ट्रीय महामार्ग लक्षात घ्यायचा आहे मुंबई ते चेन्नई या दोन शहरादरम्यान धावतो, म्हणजेच महाराष्ट्रामधून तेलंगणा, कर्नाटक, लक्षात घ्या, हां म्हणजे मुंबई म्हणजे महाराष्ट्रापासून तामिळनाडू नावाच्या राज्यापर्यंत जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग, ज्याची महाराष्ट्रात लांबी आहे 375 किलोमीटर, म्हणजे दोन प्रमुख रेल्वे विभाग आणि दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग. या मुंबई, महत्त्वाची गोष्ट, या प्रशासकीय विभागातून किंवा मुंबई, मुंबई शहर मुंबई उपनगर यामधून जातात. आता याच्यामध्ये असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू, याच्यामधल्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायच्या. ओके, आपण या ठिकाणचं राजकारण पाहिलं होतं, सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. आता एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायची की या मुंबईमध्ये SP नावाचं पद नसते. पा, मुंबईमध्ये काय नसते? SP नावाचं पद नसते. आणि या मुंबईमध्ये काय आहे? तर बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त. नंतर आपण प्रत्येक गोष्टी क्लिअर करू. मग कोण आहेत? हेमंत नगरसाळे. मुंबई बृहन्मुंबई पोलीस आयुक्त आहेत हेमंत नगरसाळे. त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत बिपिन कुमार. हे जरासा लिहायला येईल लागले हो. बिपिन कुमार नवी मुंबई पोलीस आयुक्त. कोण आहेत? नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार. पोलीस आयुक्त आहेत हेमंत, महत्वाची गोष्ट, नगरसाळे. त्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह. आणि मुंबई रेल्वे आयुक्त आहेत, लक्षात घ्यायचं, केसर खालिद. कोण आहेत? केसर खालिद. मुंबई काय? तर रेल्वे. आपण पाहिलं पहिली रेल्वे याच ठिकाणाहून धावलेली आहे. कुठून? मुंबईमधून. मुंबईमधल्या बोरीवली या ठिकाणाहून कोणत्या शहरापर्यंत? ठाणे. हे अंतर होतं 34 किलोमीटर. ही रेल्वे धावली होती 16 एप्रिल 1853 मध्ये. याच्यातून 400 लोकांनी प्रवास केला होता. या रेल्वेला 14 बुगी होत्या. हिला 3 इंजिन होते आणि त्या 3 इंजिनला आपण नाव दिलं होतं सिंध, साहेबा आणि सुलतान. काय नाव दिलं होतं? सिंध, साहेबा आणि सुलतान. ओके, आता मात्र नेमकं आहे, हा आता मेन काय आहे? तर या मुंबईमध्ये लक्षात घ्यायचं, चित्रपट नगरी आहे.
मुंबई मध्ये काय आहे चित्रपट नगरी आपण पाहिला असेल इसवी सन 1870 मध्ये जन्मलेले ज्यांचं नाव आहे दादासाहेब फाळके ज्यांचा मृत्यू आहे 1944 दादासाहेब फाळके यांचं मूळ नाव आहे धोंडीराज गोविंद फाळके यांनी 95 चित्रपट 26 लघुपटाची निर्मिती केली यांनी पहिला चित्रपट 1913 ला राजा हरिश्चंद्र हा प्रकाशित केला होता आनंद दर्शनी नावाच्या टॉकीजवर तो मुंबईकरांना दाखवला आणि मग इथून पुढे बॉलिवूड नावाची एक एंट्री महत्त्वाची गोष्ट बॉलिवूड नावाची एक संकल्पना या मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये निर्माण झाली आणि म्हणून या चित्रपट नगरीला दादासाहेब फाळके यांचं नाव देण्यात आलेलं आहे कारण दादासाहेब फाळके यांना आपण चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतो दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित किंवा यांनी केलेल्या चित्रपट कार्याबद्दल 1969 पासून आपण दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार देत असतो सुवर्ण कळम कमळ त्याच्यानंतर 10 लाख रुपये हे या चित्रपटाचं स्वरूप तर हा पुरस्कार अलीकडे अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे कोणाला अमिताभ बच्चन पहिला पुरस्कार देविका राणी याच्या अगोदरचा म्हणजे अमिताभ बच्चनच्या अगोदरचा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला होता विनोद खन्ना मरणोत्तर दोघांनाच पुरस्कार देण्यात आलेला आहे पृथ्वीराज कपूर आणि विनोद खन्ना यांना ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या परीक्षेला काय येईल हे तू ठरू शकत नाही तो काम हे फक्त अभ्यास करणे फक्त काय करणे अभ्यास करणे नाही अभ्यास केला ताण घ्यायचा नाही पुढच्या वर्षी पुन्हा नवीन बॅच नवीन तो कार्यक्रम चालू हा ओके आता इथं काय आहे बाबा तर या ठिकाणी विशेष गोष्टी पाहिलो आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान 1955 ला ताडोबा या ठिकाणी निर्माण झाले भद्रावती नावाच्या तालुक्यात चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये बरोबर आहे आणि आता आपण पुढचं पाहिलं तर लक्षात घ्या तर 6 आहेत मग एक आहे चंद्रपूर ज्याला आपण ताडोबा नाव दिले नवेगाव बांध गोंदिया आहे त्याच्यानंतर पेंच आहे त्याच्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे त्याच्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे मेळघाट राष्ट्रीय उद्यान आहे मेन काय आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पा वन संवर्धनानुसार याला 1983 ला नामांतरण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं करण्यात आलं पा हे बोरीवली नावाच्या तालुक्यात आहे कोणत्या तालुक्यात बोरीवली नावाच्या तालुक्यात 103 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे याच्यामधून मिठी नावाच्या नदीचा आणि दहिसर नावाच्या नदींचा उगम होतो ज्या नदींच्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांना होतो म्हणजे ही पण गोष्ट या ठिकाणी क्लिअर करायची आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि काय आहे तर महत्त्वाची गोष्ट आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातलं एक राष्ट्रीय उद्यानापैकी एक आहे आशी उद्यान आपल्या भारतामध्ये 105 तर महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत आता काय बाबा गेटवे ऑफ इंडिया काय आहे गेट वे ऑफ इंडिया आपण पाहिलं असेल की ताज हॉटेलच्या बाजूला गेट वे ऑफ इंडिया 1911 मध्ये बांधण्यात आलेली एक वास्तू आहे 1911 मध्ये आपल्या भारताच्या भेटीवर आलेला पंचम जॉर्ज आणि त्याची बायको राणी जॉर्ज हे भारताच्या भेटीवर आले होते 1905 ला बंगालची फाळणी झाली होती आणि त्यामुळे भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो काही जातीय वाद निर्माण झाला होता तो मिटवणे आणि भारताची राजधानी बदलणे हे प्रमुख कार्य कोलकाता अधिवेशन 1911 ला पार पडलं या अधिवेशनाचे अध्यक्ष SB धर होते आणि या ठिकाणी पंचम जॉर्ज उपस्थित राहिले यांच्या स्वागताला भारताचं राष्ट्रगीत जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी गायलं तर पंचम जॉर्ज यांनी आपल्या भारताची राजधानी कोलकाता बदलून यमुना नदीकाठी असणारं दिल्ली हे आपल्या भारताच्या राजधानीचं ठिकाण बनवलं तर पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी गेट ऑफ इंडिया याचं बांधकाम सुरू करण्यात आलं याला आपण आपल्या भारताचं प्रवेशद्वार म्हणतो भारताचे प्रवेशद्वार इंडिया गेट नाही इंडिया गेट ही वास्तू दिल्लीला आहे तर गेट ऑफ इंडिया या वास्तूची निर्मिती 1911 ला कोणी केली किंवा बांधकाम कोणी केलं जर असं विचारलं तर त्याचं नाव आहे जॉर्ज विटेट
जॉर्ज विटेट नावाच्या व्यक्तीनं गेट ऑफ इंडिया या वास्तूचं बांधकाम केलेलं आहे. कोणी? जॉर्ज विटेट. हा, ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. कोणी केलंय? जॉर्ज विटेट. हा, आता या मुंबईमध्ये पुन्हा काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय. 1 एप्रिल वर्ष 1935 ला आरबीआय बँकेची स्थापना झाली. आरबीआय बँकेचं राष्ट्रीयकरण 1949 ला झालं. म्हणजे लक्षात घ्यायचं, चलन नाणे निर्मिती हे देखील मुंबईमध्ये आहे. आणि म्हणून जुन्या काळात परीक्षेमध्ये तुम्हाला विचारायला जायचं, 1 रुपयाच्या नोटवर कोणाची सही आहे? तर अर्थ मंत्रालयाचा सचिव. कोणाची असायची? अर्थ मंत्रालयाचा सचिव. 1 एप्रिल 1935 ला आरबीआय बँकेची स्थापना. पहा, आस बर्न स्मिथ हा आरबीआय बँकेचा पहिला गव्हर्नर, पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख, सध्या शक्तिकांत दास. बरोबर आहे का? आरबीआय बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास. म्हणजे ही पण गोष्ट आपल्याला माहीत असावी. आरबीआय बँकेचं राष्ट्रीयकरण 1949. या आरबीआय बँकेचं मुख्यालय कुठं? तर मुंबईला. आरबीआय बँकेचं वैशिष्ट्य, बँकावर नियंत्रण ठेवणारी ही बँक आहे. हिला बँकाची बँका म्हणतात. हिला बँकरूपी शिखरांचा मनोरा देखील म्हणतात. काय म्हणतात? बँकरूपी शिखरांचा मनोरा. एक मिनिट हा, बँकरूपी शिखरांचा काय म्हणतात? मनोरा म्हणतात. ही पण गोष्ट लक्षात घ्या. ओके, आता या ठिकाणी पुन्हा काय बाबा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. प्रिन्स वेल्स म्युझियम. काय नाव होतं याचं? प्रिन्स वेल्स म्युझियम असं याचं नाव होतं. याला अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय असं नाव देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय ही देखील एक महत्त्वपूर्ण वास्तू या मुंबई उपनगरामध्ये येते. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स हे जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स आपण पाहिलं, मध्य रेल्वेचं एक ठिकाण आहे. इसवी सन 1887 ला राणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ या रेल्वेला आपण नाव दिलं होतं, राणी व्हिक्टोरिया मेमोरियल. पा, राणी व्हिक्टोरिया टर्मिनन्स असं नाव दिलं होतं. याचं नाव अलीकडे बदलून आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत, आपल्या महाराष्ट्राचे परिपूर्ण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव. महत्त्वाची गोष्ट या मध्य रेल्वेच्या प्रमुख विभागाला देण्यात आले. ही पण गोष्ट आपण या ठिकाणी क्लिअर करायची आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सेबी म्हणजे शेअर्स मार्केटचं देखील मुख्यालय या मुंबईमध्ये आहे. काय आहे? शेअर्स मार्केट. त्यानंतर हजी अली दर्गा. पा, मुस्लिमांच्या धर्मामध्ये असणारे हाजी अली एक थोर संत. मुस्लिमांचं पवित्र धर्मस्थळ मक्का या ठिकाणी जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता. म्हणून त्यांच्यावर हाजी अली दर्गा असे दर्गा बांधण्यात आली. आणि त्या दर्गेला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही लोक या ठिकाणी जातात. म्हणून मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणात येणारं हे ठिकाण हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकात्मतेचं काय आहे? प्रतीक आहे. हाजी अली दर्गा हे संत कुठे जाऊ लागले? मक्कायला. जे काही मुस्लिमांचं आपण पवित्र धर्मस्थळ म्हणतो त्या ठिकाणी जात असताना यांचा मृत्यू झाला होता. आणि म्हणून ही दर्गा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. वरळी भागामध्ये ही दर्गा येते. पहा, कुठे येते? वरळी भागेमध्ये. त्यानंतर आरे कॉलनी या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी सर्वात मोठा दुग्ध व्यवसाय चालतो, आरे कॉलनी. त्यानंतर जर ताज हॉटेल विचारलं, या ताज हॉटेलची निर्मिती 1903 मध्ये करण्यात आलेली आहे. या ताज हॉटेलवर 26/11/2008 ला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये आपण एक जिवंत आरोपी पकडला, याचं नाव होतं अजमल कसाब. याला मारण्यासाठी आपण ऑपरेशन यक्स मोहीम राबवली आणि 23 नोव्हेंबर 2012 ला महत्त्वाची गोष्ट, त्याला फाशी देण्यात आली होती. म्हणजे ह्याही संकल्पना या ठिकाणी क्लिअर करायच्या. त्यानंतर आपण पुढं काय पाहिलं होतं पहा, महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी मलबार हिल आहे. म्हणजे लहान टेकड्यावर वालकेश्वर मंदिराच्या बाजूला संस्थापक राजे सिलाहारा. म्हणजे तुम्हाला विचारलं मलबार हिल कोणी बांधली, तर राजा सिलाहारा याने ही मलबार हिल बांधली होती. ही मलबार हिल देखील मुंबई, महत्वाची गोष्ट, उपनगर या जिल्ह्यामध्ये दिसून येते, ज्यामध्ये 3 तालुके आहेत.
त्यानंतर आपण गुंफा लेणी पाहिलं, कान्हेरी लेण्या या ठिकाणी कोरण्यात आल्यात, ज्यामध्ये 109 बुद्ध महत्त्वाची गोष्ट बारीक सारीक लेण्या आहेत. या प्रत्येक संकल्पना मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये दिसून येतात. हे ना मरीन ड्राइव आहे नरीमन पॉइंट ते मलबार हिल पर्यंत या प्रत्येक गोष्टी. त्यानंतर सर्वाधिक जास्त संस्था याच ठिकाणी आहेत, याच मुंबईमध्ये दादर या ठिकाणी. लक्षात घ्या, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार या ठिकाणी करण्यात आले होते. कारण 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणून इतिहासामध्ये असणाऱ्या जे काही समाधीस्थळं आहेत, तुम्हाला परीक्षेत विचारल्या जातात, किसान घाट कोणाचं समाधीस्थळ आहे, है ना, चैत्यभूमी, राजघाट, शक्तीस्थळ, शांतीस्थळ, राजभव, ह्या तुम्हाला विचारल्या जातात, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर याच मुंबई उपनगरामध्ये मणिभवन नावाची वास्तू आहे, ज्या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्रात महात्मा गांधी होते तेव्हा ते या ठिकाणी राहायचे. महात्मा गांधी यांचे त्या काळचे जीवलग मित्र रविशंकर झवेरी यांची ती वास्तू आहे. या ठिकाणी महात्मा गांधी वास्तव्याला होते. आपण पाहिलं असाल बराक ओबामा आपल्या भारताच्या भेटीला आले होते तेव्हा ते इथं पाहायला गेले होते. महात्मा गांधी यांच्या ज्या काही वस्तू असतील, जेवणाचं ताट, काठी, चष्मा, है ना, धोती, हे पाहायला कोण गेलं होतं? बराक ओबामा गेला होता. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर व्हाव्यात. हा काय व्हाव्यात? क्लिअर व्हाव्यात. या ठिकाणी फ्लोरा फाउंटन ज्याला हुतात्मा स्मारक म्हणतो आपण, है ना, फ्लोरा फाउंटन आहे. आता या प्रत्येक गोष्टी आता तुम्ही तयारी करताना काय करायचं, मी जनरल बोलणार आहे तुमच्याशी, जरासं एक मिनिट हा. ते मधातच काय झालं पहा, वातावरण जरासं गंभीर आहे आणि याच्यामध्ये आता तुम्हाला काय बोलायचे. आता मुंबईची तयारी करताना जरासं काय करा, प्रशासकीय 12 आयुक्तालय आहेत, त्यापैकी या ठिकाणी असलेल्या आयुक्तालयाचा अभ्यास करा. आता जाता जाता प्रशासकीय यंत्रणा वाचा. त्याच्यानंतर खासदार किती आहेत, 6, त्यांचे मतदारसंघ वाचा. आमदार किती आहेत, 36, एवढे वाचायची गरज नाही, है ना, कारण मुंबई शहर मुंबई उपनगरामध्ये आमदार किती आहेत, 36, तेवढे वाचू नका. मात्र जे जे जेमतेम महत्त्वाचे असतील ते तुम्हाला वाचावे लागतील, कारण परीक्षेला कधी कधी किचकट, है ना, कंजेक्टेड क्वेश्चन येतात. त्यानंतर या ठिकाणी असणारे किल्ले वाचून घ्या, कळलं का, या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू, त्या वास्तू कोणी बांधल्या. आता हे तुम्हाला नाही भेटलं, एखादा डाऊट आला, इंटरनेटवर विकिपीडियावर एका मिनिटात सर्च करायचं, प्रत्येक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातील. इथं मुंबई उच्च न्यायालय आहे, इंडिया गेट आहे, ताज हॉटेल आहे, ओबेराय हॉटेल आहे, है ना, मुंबईचं क्षेत्रफळ 157 आहे. या मुंबईमध्ये महत्त्वाची गोष्ट, या मुंबईला पाणी पुरवठा करणारा तलाव हा मागल्या परीक्षेला आलेला प्रश्न होता. मग तिथं मुंबईला पाणी पुरवठा करणारा तलाव म्हणला तर लक्षात घ्यायचं आहे कोणता आहे, लक्षात घ्या, तर ते तलाव आहेत भातसा, तानसा, तुळशी. हे पण लक्षात घ्या, भातसा, तानसा आणि तुळशी हे तलाव, म्हणजे असे 7 प्रकारचे तलाव आहेत, यांना 7 बेटांचं शहर म्हणून ओळखलं जायचं. त्यापैकी आपण पाहिलं पोर्तुगीजांनी काय नाव दिलं होतं, तर बोम हे नाव दिलं होतं. पुढे याचा अपभ्रंश होऊन मुंबई असं नाव 1995 या मुंबईचं करण्यात आलंय. त्यानंतर पुढं आपण लक्षात घ्यायचंय, हे जे काही मुंबई शहर आहे आणि मुंबई उपनगर आहे, या मुंबई उपनगराला पूर्वीचं नाव काय, तर सलसेट आयलंड, सलसेट आयलंड या नावाने मुंबई उपनगराला जुन्या काळात ओळखल्या जायचं. सध्या मुंबई उपनगर हे नाव असून याच्यामध्ये 3 तालुके आहेत. म्हणून प्रशासकीय यंत्रणावाचा वाचत असताना लक्षात घ्या. आता जर तुम्ही जास्त अभ्यास केला तर जास्त कन्फ्युजन होतात, म्हणून कळकळीची विनंती आहे, जाता जाता बिनाकामी डिस्टर्ब होईल असा अभ्यास करू नका. त्यामुळं जर वाटलं झोप घ्यायची, छानपैकी झोप घ्या. ट्रेनमध्ये असाल त्या ठिकाणी चहा प्यायला व्यवस्था असेल तर चहा प्या, है ना, मात्र बिंदास्त अभ्यास करा. ताण घेऊन कुठली गोष्ट केल्यानं काहीच होणार नाहीये. छानपैकी पेपर द्या, आपले डॉक्युमेंट, कुठला प्रॉब्लेम असेल त्याचा ताण सध्या घेऊ नका. पेपर छान सोडवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. सर्वांना हृदयाच्या तळापासून लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपलं चॅनल इतरांना कळवा म्हणायलो. उद्यापासून पुन्हा आपल्याला यूट्यूब लाईव्ह याचे कंटिन्यू, म्हणजे हप्त्यातून
तीन दिवस आपण लाईव्ह येणार आणि तीन दिवस आपण त्याच आपल्या YouTube चॅनलला रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यापर्यंत सुपूर्द करण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठलाही जिल्हा विशेष असताना त्याचं स्थान, त्याचा विस्तार, आजूबाजूला असणाऱ्या सीमा, प्रशासकीय सीमा, राजकीय सीमा, नैसर्गिक सीमा, हे प्रत्येक मुद्दे काढत जा. नक्कीच महत्त्वाची गोष्ट, कसलाही प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येतील. हां, तुमच्या प्रश्नावर नक्की चर्चा करेल. काही जर प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न मला पर्सनली कळवायचे. नक्कीच प्रत्येकाच्या प्रश्नाचा आपण विचार करू, मात्र सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवा. उद्यापासून पुन्हा आपण 7:10 याच ठिकाणी याच वेळेवर आपल्याच विठ्ठल कांगणे या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह येणार आहोत. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाही. शुभरात्री, धन्यवाद.